तो एक विरारचा अजून एक जितू खाडे महिलांना फोन करून अश्लील मागणी करणारा विरारच्या महिलेने त्याला ऑटोच झोडपून काढलं पण अध्यक्ष मोदय त्याच्यावर कारवाई होत नाही आज खर तर जी काही ही सगळी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते मागच्या काळामध्ये अमरावतीमध्ये आपण बघितलं ज्या प्रकारची घटना अमरावतीमध्ये झाली आज तीच अवस्था आपल्याला मध्ये आपल्याला पाहायला मिळाली धुळ्यामध्ये धुलीवंदन साजरं करताना काही परिवार डीजे लावून आनंद साजरा करत होते अजांची वेळ आली त्यांनी सांगितलं डीजे बंद करा यांनी तो डीजे बंद केला त्यांनी सांगितलं आम्ही बंद करतो आणि प्रभू श्रीरामाच्या संदर्भातलं गीत सुरू होतं आणि अचानक दगडफेक सुरू झाली काही लोक मध्यस्थी करायचा प्रयत्न करत होते थेट तलवारीने हल्ला झाला आणि काय अवस्था मी आपल्याकडे फोटो पाठवतो कशा प्रकारे त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे आपण बघितलं तर इतकं भयानक अशा प्रकारचा तलवारी कोयते गुप्ती लोखंडी रॉड अशा शस्त्रांनी त्या ठिकाणी हल्ले केले आणि पोलिसांनी काय केलं लेवल यांची तक्रार घ्यायची त्यांची तक्रार घ्यायची म्हणजे ज्यांना कापला आहे आणि ज्यांनी कापलाय या दोघांच्याही तक्रारी घेतल्या दोघांवरही गुन्हे दाखल केले पण ज्यांनी हल्ले केले त्यांना तात्काळ सोडलं आणि ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं आणि मग त्यांना अटक करून दुसऱ्या दिवशी चार वाजता जामिनावर सोडलं आता जामिनावर ते आरोपी फरार आहेत हे जामिनावर बाहेर आले ज्यांनी हल्ला केला ते फरार आहेत ते सापडलेच नाहीये कारण त्यांना त्या श्रेणी सोडून देण आज खरं म्हणजे माझा सवाल आहे की ठीक आहे प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे अजांच्या वेळी त्यांनी विनंती केली तर ते बंद करणं योग्य आहे काही अडचण नाहीये पण या राज्यामध्ये त्यानंतर रामाचं गीत ऐकणं हे जर या ठिकाणी अपराध होत असेल तर अध्यक्ष मोदय हे अत्यंत वाईट आहे म्हणून या संदर्भात कडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली पाहिजे